येत्या काही दिवसात भारताचा चिंतादायक वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे. भारत आपला शेजारी देश चीनला देखील मागे टाकणार आहे. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. 2023 मध्ये भारत बनणार सर्वाधिक लोकसंख्येचा देश. लोकसंख्येच्या मुद्द्यावरून योगी ओवेसी आमने सामने. लोकसंख्या दिनानिमित्त उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी वाढत्या लोकसंख्येबाबत विधान करून मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा वाद उकरून काढला. एकाच वर्गाची लोकसंख्या वाढल्यानं अराजकता निर्माण होईल असं वादग्रस्त विधान योगींनी केलं. याला MIM च्या असुरुद्दीन ओवेसींनी प्रत्युत्तर दिलंय. हरेक उस देश के लिए जहां पे जनसंख्या संतुलन की स्थिति पैदा होती है, जनसांख्यिकीय संतुलन की स्थिति पैदा होती है, रिलीजियस डेमोक्रेसी पर इसका विपरीत असर पड़ता है, फिर वहां पर एक समय के बाद अव्यवस्था और अराजकता जन्म लेने लगती है. और इसलिए जब हम लोग जनसंख्या स्थिरीकरण की बात करें तो समान रूप से समाज में प्रत्येक जाति, मत, मजहब, क्षेत्र, भाषा, इन सबसे ऊपर उठ करके समान रूप से जागरूकता के व्यापक कार्यक्रम को इसके साथ जोड़े जाने की आवश्यकता है. बगैर कोई कानून बनाए उत्तर प्रदेश में डिजायर्ड फर्टिलिटी रेट 2026 और 30 दरमियान में आ जाएगा. आप कौन सी बात कर रहे हैं? आप सिर्फ मुसलमानों के ताल्लुक से खौफ पैदा कर रहे हैं. मुसलमानों का जो TFR रेट 2015-16 में 2.6 था, वो गिरकर 2.3 हो चुका है. क्यों डर पैदा कर रहे हैं मुसलमानों के पॉपुलेशन के बारे में? आप TFR रेट गिर रहा है और भारत के मुसलमानों का पॉपुलेशन स्टेबलाइज हो जाएगा 2030 तक. झूठ पे झूठ बोलते हैं, गवर्नमेंट का डेटा है. मुस्लिमांची लोकसंख्या वाढत आहे अशी हिंदुत्ववादी नेत्यांची विधानं भारतात काही नवीन नाहीयेत. मात्र आता संपूर्ण भारताच्याच लोकसंख्या वाढीबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाचा गंभीर अहवाल समोर आलाय. 2023 मध्ये भारत चीनला मागे टाकून जगात सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनेल. 2022 मध्ये म्हणजे याच वर्षी भारताची लोकसंख्या चीनपेक्षा थोडीशी कमी आहे. सध्या चीनची लोकसंख्या 1.42 कोटी 60 लाख पेक्षा अधिक आहे, तर भारताची लोकसंख्या ही 1.41 कोटी 20 लाख इतकी आहे. तर 2050 मध्ये भारताची लोकसंख्या ही 1.66 कोटी असेल असं अहवालात म्हटलंय. 2049 नंतर ते जे पॉप्युलेशनचा हा जो ग्रोथ आहे हा पुन्हा आपण रिव्हर्सला जाणार आहोत. जसं मध्यंतरी चीनने वन किड पॉलिसी जी आहे ती मागे घेऊन आता 2 child पॉलिसी पुन्हा त्या ठिकाणी मान्यता दिलेली, तसा ट्रेंड आपल्याला 2050 नंतर पाहावयास मिळेल. म्हणून आता प्रश्न फक्त आपले ध्येय धोरणांचा आणि त्या संपूर्ण लोकसंख्येचा वापर, जास्तीत जास्त नैसर्गिक साधन सामग्रीचा समतोल विकास आणि त्यांचा वापर आणि राष्ट्रीय सुरक्षा याच्या संदर्भात आपलं शासन आणि आपल्या जेवढेही इन्स्टिट्यूशन्स आहेत हे कसे करतायत याच्यावरच भारताचं भवितव्य. भारताच्या लोकसंख्या वाढीचा विचार केला तर इतक्या अवाढव्य लोकसंख्येचं पालन पोषण होणार आहे का? सध्याच्या घडीला भारतात लाखो तरुण बेरोजगार आहेत, त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या हाताला काम देण्याची क्षमता भारतात आहे का? शिवाय भारताच्या साधन संपत्तीवर येणारा ताण याचा गंभीर विचार करावा लागेल. हिंदूंनी 4 पत्त्यांना जन्म द्यावा अशा प्रकारची विधानं हिंदुत्ववादी नेत्या साध्वी ऋतुंबरा यांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. मात्र त्यांच्याकडे वाढत्या लोकसंख्येच्या हाताला काम कसं द्यायचं याचं उत्तर आहे का? ब्युरो रिपोर्ट, सांग टीव्ही न्यूज.